अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी निधल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। बोदवड येथे सिजेंटा इंडिया लिमिटेड कंपनीच्या मका NK 6540 या मकावाणाच्या पिकाची पाहणीचा कार्यक्रम शेतकरी दिलीप घुले यांच्या शेतामध्ये पार पडला। यावेळी मका NK 6540 या मकावाणाच्या संदर्भातील माहिती उपस्थितांना देण्यात आली। या कार्यक्रमाला होलसेल विक्रेता धरतीधन जळगाव, एग्रीटेक जळगाव, खडनेलवाल कृषी केंद्र बोदवड, निलेश कृषी केंद्र बोदवड, प्रवीण कृषी केंद्र वाकोद, मयूर ट्रेडर्स फत्तेपूर, तसेच जामनेर बोदवड मुक्ताईनगर तालुक्यातील सर्व दुकानदार विक्रेते यांनी भेट दिली। NK 6540 या वाहनाला सर्व शेतकरी व सिजेंटा प्रमुख शेतकरी तसेच कृषी दुकानदार यांनी पसंती दिली। त्यावेळेस कंपनीचे एरिया मॅनेजर मुकेश प्रताप सिंग राठोड तसेच कंपनीचा 1K 45 या वाहनाचा आपण पीक पाहणी कार्यक्रम ठेवायचा। पीक पाहणी कार्यक्रमामध्ये आतापर्यंत आपण सिंजेंटा कंपनीचे इतर वाहनही पाहिले आहेत। नवीन वाहनामध्ये आपण हे 6540 हे वाहन दाखवतो आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, सिंजेंटा कंपनी मागच्या 25 ते 30 वर्षापासून तुम्ही पाहत आहे सतत आपल्यासाठी काम करत आहे। तुम्हाला बियाण्यामध्ये, नंतर भाजीपाल्यामध्ये आणि औषधीमध्ये या तिन्ही यामध्ये आपण विविध प्रकारची आपली उत्पादनेही देत आलेलो आहोत। आज इथं आपण मका पिकाचा पीक पाहणी कार्यक्रम पीक पाहणी कार्यक्रमासाठी आलेलो आहे। 6540 हे वाहन आपण इथं दाखवतोय। 6540 या वाहनाची 3 वैशिष्ट्ये आपण सांगतोय, तर ती वैशिष्ट्ये आपण दाखवण्यासाठी इथं तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची मांडणी केली आहे। ती पाहत असताना तुम्ही या वाहनाची उंची किती आहे ते पहा, त्यानंतर कणीस कुठे लागलेलं आहे, त्याची क्वालिटी कशी आहे, ह्या गोष्टी तुम्ही थोडं लक्ष देऊन बघा। चला, 1 जून महिन्यामध्ये साधारणतः 20 ते 25 जूनच्या दरम्यान याची लागवड झाली आहे। त्यानंतर पाऊस असेल तुम्ही बोदवड तालुक्यामध्ये सगळ्यात कमी पाऊस झालेला आहे। जळगाव जिल्ह्याची जर कधी तरी सुद्धा यामध्ये तुम्ही बघू शकता की मक्याची क्वालिटी इथं आपला पहिला आपण जो पॉईंट ठेवला की कोरडवाहूसाठी सगळ्यात उत्तम, याचा फायदा काय, आता कोरडवाहूसाठी सगळ्यात चांगलं वाहन आहे हे आपण याचं वैशिष्ट्य सांगतो। तर कोरडवाहूसाठी चांगलं काय, तर याचा फायदा जर कधी बघितला तर फायदा हाच आहे, तुम्हाला कुठल्याही जमिनीमध्ये हे वाहन चांगलं राहील, म्हणजे हलक्या जमिनीपासून तर मध्यम किंवा भारी जमिनीसुद्धा आपण हे वाहन लागवड करू शकतो। याचा सगळ्यात चांगला फायदा विपरीत परिस्थितीत कोरडवाहूमध्ये, जसं यावर्षी आपल्याला बघायला मिळालं, तुमचा 30 ते 40 दिवसाचा पाण्याचा ताण होता, अशा परिस्थितीतसुद्धा हे वाहन पूर्णपणे टिकून आहे। आज तुम्ही बघू शकता या वाहनाचं जर म्हणजे 6540 या वाहनाचं आयुष्य जर बघितलं तर 110 दिवसापर्यंत आयुष्य झालं आहे, तरीसुद्धा तुम्हाला वरची जी पानं आहेत ही पूर्णपणे हिरवी दिसतील, अजूनही हिरवेपण आहे। याचा कपड्याचा जो बुट्टा आहे हा पूर्णपणे वाळला आहे, पण तरीसुद्धा पानं ही पूर्णपणे हिरवी आहे, म्हणजे चाऱ्यासाठीसुद्धा हे वाहन खूप चांगलं आहे NK 6540। चला, की या वाहनाची तुम्ही उंची बघा, हां 6540 हे वाहन जे आहे हे खूप जास्त उंच वाढत नाही, या विपरीत परिस्थितीतसुद्धा किंवा चांगल्या परिस्थितीसुद्धा उंच वाढत नाही। उंच न वाढल्यामुळे याची जी बैठक आहे खूप चांगली आहे। नंतर कणी जे आहे हे 3-3.5 फुटाच्या वर लागत नाही, म्हणजे कमरीची जी उंची आहे या उंचीवरच याची राहील, यापेक्षा उंच लागत नाही। त्यामुळे विपरीत परिस्थितीत म्हणजे एखाद वेळेस खूप जास्त हवा वगैरे असली तर अशा परिस्थितीतसुद्धा हे पडण्याची शक्यता फार कमी आहे, ती पडणार नाही, सहजासहजी पडणार नाही, उंच जास्त वाढत नाही। उंच न वाढल्यामुळे कणीसुद्धा त्यांना खाली लागतं आणि कणीस खाली लागल्यामुळे पडण्याची शक्यता फार कमी, आणि जेवढं कणीस तुमचं खाली लागलं तेवढं ते फिरण्यासाठी आणि पोहोचण्यासाठी त्याला मदत होते। हे 3 मुद्दे आपण महत्त्वाचे सांगतो। यानंतर आपण काय केलं आहे, इथं ग्रेडिंग करून दाखवलं ते सुद्धा तुम्हाला दाखवतो, म्हणजे आपण जे सांगतो आहे हे तुम्हाला जे मुद्दे सांगितले हे ॲक्च्युअलमध्ये कसे दिसतात हे दाखवण्यासाठी आपण काय केलं आहे, 5x5 ग्रेडिंग करून दाखवलं ते सुद्धा दाखवलं आहे। आपण 5x5 मीटर पूर्णपणे प्लॉट दाखवतो, दोन्ही पण 5x5 मीटर 6540 आणि 5x5 मीटर इतर वाहनाचे, म्हणजे हा जो आहे हा माझ्या मागच्या बाजूला तुम्ही बघू शकता, 5x5 मीटरमध्ये आपण कापलेला प्लॉट आहे, म्हणजे 25 स्क्वेअर मीटर। 25 स्क्वेअर मीटर म्हणजे एका एकरात आपलं किती आहे, 4000 स्क्वेअर मीटर राहते। हा 160वा भाग आहे तुमचा एका एकराचा। 160व्या भागामध्ये जी परिस्थिती आहे ती तुमची, म्हणजे तांदूळ शिजल्या की नाही हे बघण्यासाठी आपल्याला काय फक्त एक तांदूळ आपण पाहतो तसा हे आहे, शेतामध्ये परिस्थिती कशी राहणार आहे
हे पाहण्यासाठी आपण एक 5x5 मीटर हा एक प्रयोग केला आहे. 5x5 मीटरमध्ये आपण जेव्हा कापलं 65-40 या वनामध्ये 134 कंद आपल्याला कंस मिळाले, म्हणजे 134 आपली झाड आहेत. तेच इतर वनामध्ये तुम्ही इथं बघू शकता, इतर वन जे आहेत इतर वनामध्ये बाजूलाच प्लॉट आहे तुम्ही तो सुद्धा बघू शकता, इतर वनामध्ये फक्त ते 118 मिळाली. म्हणजे इथं सुद्धा तुम्हाला झाडांची संख्या जास्त मिळत आहे, 16 तुमचे कंस जास्त वाढलेले आहेत. 16 कंस वाढलं म्हटल्यावर हे फक्त कधी 160व्या भागामध्ये 25 वर्ग स्क्वेअर मीटरमध्ये हे मिळत आहे 5x5 मीटरमध्ये. हे जर एकरात जर कधी हिशोब करला खूप मोठा फरक पडत. 16 कंस तुमची इथे वाढली आणि त्याला काय केलं आपण ग्रेड केलेलं, ए ग्रेड, बी ग्रेड आणि सी ग्रेड. ए ग्रेडमध्ये आपण जेव्हा पाहतो याची वर्गवारी आपण जेव्हा ग्रेडिंगमध्ये केली तर ग्रेडिंगमध्ये आपल्याला लक्षात येईल 65-40 या वनामध्ये तुम्हाला ग्रेडिंग किती येते, 80 कंस ही ए ग्रेडमध्ये जात आहेत, 40 कंस तुमचे बी ग्रेडमध्ये आणि फक्त 14 कंस ही सी ग्रेडमध्ये आहे. तेच जर इतर वनामध्ये तुम्ही जर बघितलं तर 58 कंस तुमची ए ग्रेडमध्ये आहेत. इथं तुम्हाला फरक लक्षात येऊन जाईल, जवळजवळ 22 कंसांचा फरक ए ग्रेडमध्ये, म्हणजे टोकापर्यंत भरलेलं तुम्हाला कंस दोन्हीकडे मिळते. पण याचं प्रमाण जे आहे 65-40 या वनामध्ये जास्त आहे इतर वनाच्या तुलनेमध्ये ग्रेडमध्ये. म्हणजे आपण जे तिथं वैशिष्ट्य सांगितलं टोकापर्यंत भरलेली एक समान आकाराची कंस, हे जेव्हा तुम्ही वर्गवारी करताल काय होतंय, आपण जेव्हा मका कापतो किती प्रकारची वानं तुम्ही लागवड करा, मका कापणी करताना आपण काय करतो जमा एकाच जागेवर करतो आणि आपण ठरवतो कशावर की कुठलं वान चांगलं होतं, आपल्याला कंस कोणते चांगले वाटले, झाड कुठलं चांगलं वाटलं, एखादं कणीस आपण हातात घेतलं आणि त्याचं वजन कुठलं चांगलं वाटलं, फक्त या गोष्टींवर आपण ठरवतो की हे वान आपलं चांगलं होतं. फार कमी शेतकरी आहे जे दोन्ही वानं वेगवेगळे ठेवतील, त्याचे गंज वेगळे मारतील आणि त्याचं थ्रेशिंगसुद्धा वेगळं करतील, फार कमी शेतकरी आहेत असे. त्यासाठी काय आपण काय केलं की हे फरक लक्षात येण्यासाठी 65-40 वान तुम्हाला का बरं चांगलं आहे इतर वानापेक्षा हे दाखवण्यासाठी इथं आपण ग्रेडिंग केली. ए ग्रेडची कंस तुम्हाला जर 80 मिळतात, म्हणजे 60-70% तुमची कंस ही ए ग्रेडची मिळतात तुमच्या शेतामध्ये पूर्णपणे आणि ते इतर वानामध्ये तुमचे किती 50% आहे. म्हणजे हा सगळ्यात मोठा फरक आहे, तुमची जेवढी ए ग्रेडची कंस राहिली तेवढं तुमचं उत्पादन चांगलं राहील. आणि याचाच फरक आपण काय केला आहे इथं एक कॅल्क्युलेशन करून दाखवलं आहे. यामध्ये 134 कंस आपल्या, तेच इतर वानाची 118 कंस आहेत. याचा फरक असा आहे की 134 कंसाचं आपलं जे वजन आहे हे 41 किलो भरलं त्याचं आणि तेच इतर वनामध्ये किती भरतंय फक्त 35 किलो भरलं. झाडांची संख्याही कमी होती, कंसही कमी होते आणि त्याचं वजनही फरक पडतंय. दुसरा आपण सेलिंग पर्सेंटेज काढलं टक्केवारी आपली कमी येते 78% आणि तेच इतर वनामध्ये 80 आहे. तरीसुद्धा तुम्हाला बरेच लोक काय म्हणतात शेत तुम्हाला कंपनीवाले येऊन सांगतात की टक्केवारी बघा दाण्याची टक्केवारी, फक्त त्यावर जाऊन वजन ज्या वानामध्ये राहील त्या वानामध्ये तुम्हाला उत्पादन जास्त राहील. 65-40 या वानामध्ये तुम्हाला वजनसुद्धा मिळत आहे. वजन आणि हे जर कधी कॅल्क्युलेट केलं तर शेवटी उत्पादन आपलं 51 क्विंटलपर्यंत जात आहे 65-40 या वानामध्ये आणि ते इतर वानामध्ये 45 क्विंटलपर्यंत. यामध्ये मॉइश्चर जर कधी वजा केलं तर हे तुम्हाला आणखी 10% याचं हे कमी होईल, कारण मॉइश्चर यामध्ये आज सध्याच्या घडीला मॉइश्चर जवळजवळ 30% जवळपास मॉइश्चर आहे, तर त्यामुळे तुम्हाला उत्पादन इथं जास्त दिसेल. पण हे आपण अंदाजन ठेवलं आहे इथं, कारण मॉइश्चर यामधून वजा केलेलं नाही आहे. शेवटी जर आपण दोन्ही बियाण्याचा खर्च हा सगळा जर वजा करता यामध्ये फक्त निव्वळ नफा जर बघितला, म्हणजे इतर वानापेक्षा 65-40 या वानामध्ये निव्वळ नफा जर आपण बघितला तर हा कमीत कमी 6000 आपल्याला निव्वळ नफा एका एकरामध्ये मिळतो. आज 6000 जर कधी तुम्हाला NK 65-40 या वानापासून जर कधी एका एकरामध्ये मिळत असले तर साहजिक आहे तुमचा जो वर खर्च आहे म्हणजे लागवडीचा खर्च म्हणा किंवा खताचा खर्च हा वर खर्च तुमचा हा त्यामध्ये निघून जाईल. तुम्हाला वर खर्च जर कधी निघाला तर तुमचं भरपूर काम त्यामध्ये निघून जाते. काय होतं आपण जेव्हा पैसे खर्च करतो त्या पैशाची आपल्याला किंमत राहते, पण जे पैसे आपले खर्च नाही झाले आपल्या खिशातच राहिले त्या पैशाची किंमत आपल्याला कळत नाही. तर सिंजेंटा तुम्हाला त्या पैशाची किंमत कळून देईल. कसं की इथं तुमचे 6000 वाचत आहे, 65-40 हे वान लावल्यामुळे तुम्हाला 6000 हे उरत आहे तुमचे बचावतात. तर त्या गोष्टीचं तुम्ही लक्षात घ्या, तुम्हाला 65-40 या वानामध्ये तुम्हाला एकरी 6000 ते 7000 रुपये हा फायदा होणार आहे. तर इतर वान लावण्यापेक्षा माझी सर्वांना हीच विनंती आहे की तुम्ही पुढच्या वर्षी किमान 1 एकर तरी या वानाची लागवड करून बघा म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा लक्षात येईल. आता दुबार झाली सिमू सर्विसेस आपण ही पूर्णपणे खरीप मध्ये देतोय, यावर्षी दुबारमध्ये आपण प्रयोग करून बघू, जर कधी चांगली आली तर आपण दुबारलाही पुढच्या वर्षी सांगू. दुबार लावली म्हणजे 1.5 महिना झाला आहे, आता इडली आली, सोडली
चांगलं झालं आहे की शौचालय अजून यात. आणखी तुम्ही आता हे जे ग्रेडिंग करून दाखवलं यामध्ये आणखी फरक काय वाटतं तुम्हाला? खाली तुम्ही जर कधी ग्रेडिंग बघितली ना, ग्रेडिंग फरक आहे. दुसरं आणखी तुम्ही एक अळीचं टोक बघा त्याचे, दुनियामध्ये अळीचा प्रादुर्भाव दिसेल तुम्हाला थोडा फरक पडणार. पण तेच जर कधी आपल्या 65-40 आव्हानामध्ये बघितलं तर तुम्हाला अळीचा प्रादुर्भाव फार कमी दिसेल. कारण की आपलं जे आहे ना 65-40 टोक जे आहे, हा हे तोंड जे आहे पूर्णपणे बंद राहते. 65-40 तोंड बंद राहिल्यामुळे अळीचा प्रादुर्भाव हा सहजासहजी होऊ नाही शकत, मध्ये अळीला शिरायला त्रास होतो. तेच या वाहनामध्ये काय, इतर वाहनामध्ये तुमचं तोंड उघडं राहतं. तोंड उघडं राहिलं म्हटल्यावर अळीला त्याला सहज शिरता येते आणि तुमचा अळीचा प्रादुर्भाव जास्त होतो. आणि असं वर्ष राहिलं एखाद्या वेळेला जर किती 8 दिवस सतत पाऊस चालू राहिला तर पाऊस चालू राहिल्यामुळे काय होते, जर तोंड उघडं आहे त्यामध्ये पाणी सुद्धा शिरू शकते आणि कोंब येण्याची किंवा डागी होण्याची शक्यता तिथं बाकीची खूप जास्त आहे. आणि इथं सी ग्रेडमध्ये तुम्ही बघू शकता, सी ग्रेडमध्ये आपले किती 14 आहेत, इथं 22 आहेत. म्हणजे सी ग्रेडची कणसं सुद्धा इथं जास्त आहेत. ए ग्रेडची कणसं तुम्हाला ज्या वाहनामध्ये जास्तीत जास्त मिळतील तेव्हा ते वाहन खूप चांगलं समजायचं. तुम्हाला जर ग्रेड कधी समजायचं काय करायचं, आपल्या शेतामध्ये तुम्ही सहज निघून जा, 10 झाडं घ्या, कुठलीही 10 झाडं तुम्हाला जे मिळतील हातातले 10 झाडं घ्यायचे, 10 झाडाचे 10 कणसं आणायचे ते बाजूला ठेवायचे आणि इतर वाहनाची मध्ये जायचं त्याचे 10 झाडाचे 10 कणसं घ्यायचे. त्यात मग तुम्ही बघा तुम्हाला 10 झाडामध्ये कुठले चांगले कणसे होत आहेत, तर ते कणसं जास्तीत जास्त तुम्हाला 65-40 या वाहनामध्ये चांगली मिळतील. हे वजन आहे, नंतर कलर आहे, कलरमध्ये खूप चांगला आहे. आता ही 1000 दाणे आपण मोजलेले दोन्ही याचे, पण 1000 दाणे त्याची आहेत, 1000 दाणे आपले आहेत, इतर 1000, हा ती इतरचे आहेत. 1000 दाणे ही 65-40 या वाहनाचे 1000 दाणे तुम्ही बघा, यामध्ये पूर्णपणे पॅक झाली भरणी. तेच इतर वाहनामध्ये ती भरणी खाली आहे, म्हणजे दाना थोडा बारीक आहे इतर वाहनात. नंतर वजन जर बघितलं, हे 1000 दाण्याचं वजन आपलं 476 ग्राम भरलं, तेच इतर वाहनाचं 405 ग्राम धान्य चांगले आहे. तेच तेच हे महत्वाचं आहे, मका दाखवण्याचा उद्देश तो गंडीवर मकांचं झाड असतं, गंड्यातील माल कधी उतरतो, ही गंडी महत्वाची आहे, गंडी महत्वाची आहे. ते बघत नाही तोपर्यंत तुम्हाला लक्षात येणार. हा डिसेंबर 15-20 तारखेच्या कधी तुम्ही लागवड करू शकता दुबारला, 15-20 तारखेच्या कधी लागवड करा, त्यानंतर लागवड केलेली चालते. पण काय राहते, नंतर जर तापमान खूप जास्त राहतं जेव्हा परागीकरण होते त्या पिरियडमध्ये जर कधी तापमान खूप जास्त राहिलं तर मका भरण्याची किंवा खाली राहण्याची संख्या जास्त राहते. त्यामुळे आम्ही जी लागवडीची योग्य वेळ सांगतो रब्बीच्या मक्याला तर ती 15 डिसेंबरच्या आतमध्ये सांगतो, 15-20 डिसेंबरच्या आतमध्ये तुम्ही लागवड करा, तुम्हाला अडचण येणार नाही मक्यामध्ये. ते त्यानंतर जर कधी लागवड केली असं फार कमी होते, अडचणी येतात, पण आपण ते वर्ष कशाला पाहायचं, ते आपल्यासोबतच होईल. तर त्यामुळे थोडंसं घाई करून पिकं काढून टाका आणि लागवड करायची 15-20 डिसेंबरच्या आतमध्ये लागवड. 67-20 आणि 66+ हे दोन वाहनं आपण सांगतोय. जर पाणी कमी पडू शकते असं जर कधी वाटत असेल तुम्हाला तर 62+ लागवड करा. 62+ तुम्हाला थोडंही ताण पडला किंवा सगळ्यात महत्त्वाचं काय, 62+ मध्ये तुमचे 2 पाणी होतात. कसे, एक तर 15 दिवस लवकर येतो इतर वाहनापेक्षा, तिथेही पाणी आणि थोडंही पाण्याचा ताण कधी पडला तर तेही सहन करू शकते. तसे 2 पाणी तुमचं तिथं वाचू शकते. ते रब्बीमध्ये आपण 110-115 दिवस, रब्बीमध्ये 110-115 दिवसात येते. आणि जर जमीन भारी आहे तुमची, भारी जमीन आहे, तर अशा जमिनीमध्ये 77-20 आणि 66+ हे 2 वाहनं देतो आहे आपण. फक्त त्यांना लागवड करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, लागवडीचं जे अंतर आहे हे अंतर आपलं 2x1 फुटाचंच असलं पाहिजे. जर तुम्ही सरी पद्धतीने लागवड करताय, जर पट्टा पद्धतीत म्हणजे ड्रीपवर लागवड करताय, तर त्यावेळेला ड्रीपमध्ये काय करायचं, ड्रीपची ही नळी, या नळीच्या बाजूला इकडे 1/2 फूट आणि इकडे 1/2 फूट असं 2 ओळीमध्ये किमान 1 फुटाचं अंतर असलं पाहिजे आपलं. आणि 2 झाडामधलं अंतर हे 1 बिल्लास म्हणजे 7-8 इंचाचं असलं पाहिजे. अशा पद्धतीत जर काही लागवड केली तुम्ही तर तुम्हाला उत्पादन गॅरंटेड राहील. जर जवळजवळ आता बरेच शेतकरी काय म्हणतात की आम्हाला पाणी कमी पडू शकते या भीतीने काय करतात, शेतकरी आधीच अंतर कमी करून टाकतात. पण मका या पिकामध्ये अशी जास्त अडचण येत नाही, तर त्यामुळे थोडंसं एक तर लवकर लागवड करा म्हणजे ती अडचण येणार नाही तुम्हाला. आणि दुसरं, मुळा याच्या काही जास्त खोलवर जात नाही, याला जर कधी सतत 2 तास दर दिवसाला 2 तासही जर कधी तुम्हाला राहिलं तरी भरपूर आहे. तर त्यामुळे याची लागवड करताना तुम्ही या पद्धतीत लागवड करा, म्हणजे नळीच्या बाजूला इकडे 1/2 फूट आणि इकडे 1/2 फूट, 1 फुटाचं अंतर पट्टा पद्धतीमध्ये ठेवा. त्यामध्ये तुम्हाला उत्पादन खूप चांगलं आहे. हां, आणि हातामध्ये
जे रेग्युलर खतं वापरतात त्यात काही अडचण नाही, फक्त झिंक सल्फेट लागवडीबरोबर द्या, जो पहिला डोस आहे आपला त्यामध्ये द्या, आणि दुसरा डोस जेव्हा करता म्हणजे गुडघ्या एवढी जेव्हा मका होते, 30 दिवसाची मका जेव्हा होते त्यावेळेला तुम्ही त्यामध्ये गंधक जे सल्फर आपण म्हणतो 3 किलो एका एकराच्या हिशोबाने त्याचा वापर करा. गंधकाचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा काय, जे परागीकरण होते तुऱ्यावरून जेव्हा परागकण खाली पडतात त्या परागीकरणासाठी ते मदत करते, तर त्यावेळेला परागीकरण चांगलं होण्यासाठी आणि दाणे पूर्णपणे भरण्यासाठी गंधक काम करते. 30 दिवसात 65-40 या वाणामध्ये आपल्याला 3 प्रकारची वैशिष्ट्ये सांगायची, बाकी इतर वाणं तर तुम्ही पाहिलीच आहे, पण मागच्या वर्षापासून आपण हे वाण देतो आहे. कोरडवाहू आणि हलक्या जमिनीसाठी आपण खूप फायद्याचं असं वाण सांगतो. या वाणाची 3 वेगवेगळी वैशिष्ट्ये ही तुम्हाला आतमध्ये दाखवणारच आहे. आम्ही या वाणामध्ये आपल्याला पाहायचं काय, एक तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्ही बैठक बघा झाडाची, नंतर उंची, कलर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टोकापर्यंत भरलेलं कोरडवाहूसाठी उत्कृष्ट आहे. हा हे वैशिष्ट्य झालं, पण याचा फायदा काय, कोरडवाहूसाठी म्हणजे काय, हलक्या जमिनीपासून तर मध्यम जमिनीपर्यंत हे वाण आपण कुठल्याही जमिनीमध्ये देऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मांजरीसारखी जात आहे, 65-40 हे मांजरीसारखं वाण आहे. मांजर कसं आहे, तुम्ही किती उंचावरून फेका चार पायावरच पडत, तसं हे वाण आहे. तुम्ही कुठल्याही जमिनीमध्ये या वाणाला टाकून द्या, 65-40 तुम्हाला नाराज करणार नाही, तुम्हाला हमखास उत्पादन देण्याची हमी या वाणाची आहे. तर 65-40 आज आपण जर बघितलं, यावर्षी फार पाण्याचा ताण पडलेला होता, जवळजवळ 30-40 दिवसाची बखाड होती, अशा परिस्थितीतसुद्धा तुम्हाला वाण पूर्णपणे उभं आहे आणि हिरवगार दिसेल. तर कोरडवाहूमध्ये उत्कृष्ट हा त्याचा फायदा, आणि त्यासोबत तुम्ही फायदे पण बघितले की कोरडवाहूमध्ये तुम्हाला शेवटपर्यंत हिरवागार दिसतो आहे. आज 110 दिवसाचं वाण झालं आहे तरीसुद्धा तुमचं वाण पूर्णपणे हिरवं आहे. कपडा याचा पूर्णपणे वाळून गेला तरीसुद्धा वरची पानंही तुम्हाला हिरवी दिसत आहे, त्यामुळे चाऱ्यासाठी पण हे वाण खूप चांगलं आहे. म्हणजे टोकापर्यंत भरलेली एक समान आकारित कणसं तुम्हाला विपरीत परिस्थितीसुद्धा अशा परिस्थितीमध्ये सुद्धा म्हणजे जिथं 30-40 दिवसाचा ताण पडला अशा परिस्थितीमध्ये सुद्धा हे वाण टोकापर्यंत पूर्णपणे भरलेलं आहे. त्यामुळे फायदा काय की तुम्हाला एक समान आकाराची कणसं जी आहे ही जास्तीत जास्त मिळतील, म्हणजे 70-75% तुम्हाला टोकापर्यंत भरलेली कणसं मिळतील. जेवढी जास्त टोकापर्यंत भरलेली कणसं राहतील तेवढं आपलं उत्पादन जास्त राहील, कारण शेवटी मका हा आपल्याला वजनात विकायचा आहे, डझनात नाही. डझनात जर कधी विकास म्हटल्यावर कसे असलं चालेल, पण आपल्याला वजन पाहिजे, तर वजन पाहिजे तर कधी मिळेल, टोकापर्यंत भरलेली एक समान आकाराची कणसं जेवढी जास्तीत जास्त राहतील तेव्हा आपल्याला याचं वजन राहणार. टोकापर्यंत भरलेली एक समान आकाराची कणसं हा त्याचा दुसरा फायदा. तिसरा जर कधी याचं वैशिष्ट्य सांगायचं झालं, ची क्षमता आहे, म्हणजे विपरीत परिस्थितीसुद्धा ही उभं राहील. जसं काकांनी सांगितलं, तुम्ही जसं ऑब्झर्व केलं की उंची फार जास्त वाढत नाही, हे या वाण्याचं वैशिष्ट्यच आहे. उंची खूप जास्त वाढत नाही, 7-7.5 फुटापर्यंतच वाढल. तशा परिस्थितीमध्ये याचं जर कधी कॉप प्लेसमेंट बघितली, म्हणजे याची बैठक जर बघितली, तर 3-3.5 फुटावर तुमचं कणीस लागतं आहे, त्यामुळे वजन जे आहे ते मध्यम याच्यावर राहते, मध्ये राहते. हवा वगैरे आली किंवा मग खूप जास्त वातावरण खराब झालं तर तशा परिस्थितीतसुद्धा हे पडणार नाही. तर उत्कृष्ट उभं राहण्याची क्षमता आहे याची, विपरीत परिस्थितीतसुद्धा हे उभं राहणार आहे चांगलं. उंच न वाढल्यामुळे जे कणीस आहे हे मध्यम यामध्ये लागते, 3-3.5 फुटावर लागते, आणि जेवढं कणीस हे मध्यम याच्यावर लागेल म्हणजे 6-7 पेऱ्यावर लागेल तेवढं ते भरतंही चांगलं. म्हणजे जेवढं उंचावर गेलं तेवढं मग ते भरण्यासाठी किंवा मग त्याचं टोक खाली राहण्यासाठी मदत मिळते, तर त्यामुळे जेवढं खाली लागलं म्हणजे 6-7 पेऱ्यावर जर कधी कणीस लागत असलं तर साहजिक आहे तुमचं ते पूर्णपणे भरल. आणि आपण जे आधी म्हटलं की टोकापर्यंत भरलेली एक समान आकारी खाली केलं तर मका खुडला जाईल आपला, एवढं सोपं आहे. आणि टोकापर्यंत भरलं हे जे आहे ना, हे तोंड याचं पूर्णपणे बंद आहे. हे तोंड बंद असल्यामुळे यामध्ये अळीचा प्रादुर्भाव सहजासहजी होणार नाही. अळी एखाद्या वेळेस जर कधी गेली पण त्यामध्ये तुम्हाला नुकसान फार कमी, हे पाहता इथं अळी गेलेली होती पण अळी किती जास्त नुकसान आहे काहीच नाही, 1-2 दाणे त्याचे खाल्लेले आहे. पण टोकापर्यंत भरलेली तुम्हाला कणसं मिळतील, प्रत्येक कणीस हे टोकापर्यंत भरलेलं आहे. याचा आकार सिलेंडरसारखा आहे, पूर्णपणे सिलेंड्रिकल कॉब आहे, त्यामुळे याचा शेंडा आणि बुडूक हे सारखंच राहते. वरती पण तुम्हाला तेवढीच दाणे मिळतील जेवढी खाली आहे, आणि वजन खूप चांगलं आहे. इतर वाणापेक्षा तुम्हाला वजन यामध्ये खूप चांगलं मिळतं. कलर आणि वजन ह्या दोन्ही गोष्टी यामध्ये आहेत. म्हणजे कॅप्सूल टाईप दाणा जो म्हणतो आपण तो आहे यामध्ये, कॅप्सूल टाईप दाणा आहे आणि कलरसुद्धा. NK 65-40 हे जे वाण आहे सिजंटाचं,
हे शेतकऱ्यांना एकदम अत्यंत उपयुक्तीचं आहे। आणि हा जो यांनी कार्यक्रम राबवलेला आहे हा उत्कृष्ट पद्धतीने कार्यक्रम राबवला आहे, कारण हा सिजंटा कंपनीचा जो मका आहे हा वजनाले सुद्धा भारी आहे आणि हा खरीप हंगामाकरता शेतकऱ्यांना अत्यंत उपयुक्तीचा असा मका आहे। हे वाण आपलं शेतकऱ्यांकरता जे ज्यांनी ज्यांनी लावला आहे त्यांनी त्यांनी अनुभव घेतल्यानंतर हा अनुभव त्यांनीसुद्धा दुसऱ्याला सांगितला गेला पाहिजे, कारण जेणेकरून हे शेतकऱ्याचं आपलं उत्पन्न वाढेल। जय महाराष्ट्र। व्यापारी दृष्टिकोन ठेवा। नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव निलेश काचणे, मी निलेश कृषी केंद्राचा मालक। हा जो मका आहे NK 6540 हा मका पावसाळीसाठी एकदम उत्कृष्ट मका आहे। हा तुम्ही आवश्यक लावा आणि उत्पन्नही दर्जेदार उत्पन्न आहे या मक्याचं, तरी सर्वांनी हा मका लावायची एकच विनंती आहे, सर्वांनी पाहून घ्या, व्यवस्थित घेऊन घ्या। नमस्कार, मी मयूर पंजाबराव देशमुख, माझं माऊली कृषी केंद्र बोदवडला आहे। NK 6540 हा मका तुम्ही समक्ष शेतात बघत आहात, इथं सर्व कणसी टोकापर्यंत भरलेले आहे, कोडे अडीचा प्रादुर्भाव यावरती दिसत नाही आहे। सर्व शेतकऱ्यांना मी अर्जुन विनंती करून सांगत आहे की पुढची अशी NK 6540चीच लागवड करावी। मी रवींद्र पाटील, रवींद्र रूपचंद पाटील जलजगरून बोलत आहे। मीने हे दिलीप घुले, तरंबक घुले यांचा वार केलेला आहे आणि NK 6540 मका पेरलेला आहे। तरी असं की मीने याच्यावर फवारणी करली नाही, मटेरियल बी हलकं वापरलेलं आहे, तर दुसरं असं की याची वाढसुद्धा कमी राहते आणि एक महिना पाणी बरसात कमी असल्यामुळे तरी हा मक्याला काहीच फरक पडला नाही। दुसरी अशी की बुवा फवारणी सपशल आईचं फवारणी सपशल करेल नाही आहे, की तुम्ही पाहून घ्या की ह्या टोका खालच्या टोकापासून तर वरच्या टोकाला मका भरलेला आहे। तरी माझी अशी म्हणणं आहे की बा हा मका एकदा लावून पाहून घ्या, कसं की NK 6540 हा मका एकदा लावून पहा। शेतकरी बांधवांना सांगण्याची विनंती आहे की नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण मी रवी दुबे, आज आपण सिंजेंटा कंपनीचा NK 6540 ह्या मक्काचा पीक पाणी कार्यक्रम बघण्यासाठी इथं आलेला आहे। अतिशय सुंदर असं हे NK 6540 हे वाण आहे, मध्यम ते हलक्या जमिनीत पाण्याचं ताण सहन करणारं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतर वाणापेक्षा 5 ते 10 दिवस लवकर येणारं हे NK 6540 वाण तुम्हाला 100% याच्यापासून उत्पन्न आणि तुमचा प्रत्येक ताण हा दूर करणारं वाण म्हणजे NK 6540 टोकापर्यंत भरलेली एक समान आकाराची कणस जवळजवळ 14 ते 16 लाईनी आणि उभ्या लाईनीमध्ये 38 ते 40 दाणे म्हणजे दाण्यांची संख्या जास्त आणि 100% तुम्हाला उत्पन्न जास्त। पुन्हा एकदा सांगतो NK 6540 हा 100% तुम्हाला उत्पन्न हमखास उत्पन्न देणारं वाण आहे आणि दर्जेदार वाण आहे। धन्यवाद। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सिंजेंटा कंपनी प्रतिनिधी भगवान पवारमधून बोदवड हेडक्वार्टर। तर आपण इथं प्रात्यक्षिक पीक पाहणी कार्यक्रमासाठी आलेलो आहे। तर हा जो मका आहे NK 6540 म्हणून आहे, हे जे वाण आहे एक खरीप हंगामासाठी तयार केलेलं एक जणू जर्सी गायप्रमाणे एक वाण आहे। जसं आपण जर्सी गायला जसं खावपिऊ घालतो त्याप्रमाणे मक्याला आपण जेवढं खावपिऊ घालू तेवढं ते उत्पन्न देईल। आता तुम्ही बघू शकता NK 6540 हा जो मका हा कोरडवाऊसाठी आहे, खालच्या टोकापासून तो वरच्या टोकापर्यंत पूर्ण भरलेला आहे आणि विशेषतः म्हणजे याच्या आतमधली जी भिट्टी आहे ही फार बारीक आहे आणि तुम्ही बघू शकता प्लॉटवरती की शेवटपर्यंत चारा हिरवा चारा आहे आणि तोंडीस पण कमरेच्या लेवलला कणूस लागलेलं आहे। तरी येणाऱ्या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना ही विनंती आहे की सिंजेंटा कंपनीचा NK 6540 मका लावावा, ही नम्र विनंती। सिजेंटा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची एकमेव अशी खासियत आहे की बा हे कमी पावसामध्ये कमी पाण्याचा ताण सहन करणाऱ्या आजपर्यंत। पाटील कृषी केंद्र बोदवड, प्रोप्रायटर मयूर शिवाजी पाटील। आजच्या या कार्यक्रमात उपस्थित आपण सर्व डीलर बंधू आणि शेतकरी बंधू आज प्रत्यक्ष आपण या वाहनाची प्लॉटवर पाहणी करत आहेत। NK 6540 म्हणून हे वाहन पाण्याचा ताण सहन करणारं वाहन आहे आणि अडीचं जे प्रमाण आहे या वाहनावर अत्यंत म्हणजे डायरेक्ट नसल्यासारखं आहे। तर शेतकरी बंधूंना विनंती आहे माझ्या कृषी केंद्राच्या मार्फत की बुवा या वाहनाचं जास्तीत जास्त आपण योग्यरित्या लागवड करावी आणि चांगल्या उत्पन्न देणारं वाहन आहे आणि अटॅकसुद्धा या वाहनावर 0% आहे। मिनटं बघा।
नमस्कार, भुले कृषी केंद्र जलचक्र खुर्द, मी रामेश्वर वसंत पाटील, NK 65 40 हा मका चांगला आहे एकदम, आणि त्याच्यावर कीड नाही आहे, शेतकऱ्याला पेरण्यासाठी एकदम योग्य आहे, ठीक आहे. नमस्कार, मी पाटील ॲग्रो ट्रेडर शेंदुर्णी. साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही पीक पाणी कार्यक्रम बघायला आलो. 65-40 हे जे वाण आहे हे दर्जेदार आणि चांगलं आहे. नंतर मी एक सांगू इच्छितो की येणारं जे हंगाम असेल त्यावेळेस शेतकऱ्यांनी 65-40 हे वाण लावायला काही हरकत नाही. उत्पन्नाची हमी असल्यामुळे, दर्जेदार उत्पन्न मिळाल्यामुळे आपल्याला शेतकऱ्यांना 2 पैशाचा फायदा होईल हे मी सांगू इच्छितो. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषी वैभव ॲग्रो एजन्सी संचालक समाधान भोई. आज आम्ही 65-40 या सिजेंटा कंपनीच्या वाहनाच्या कार्यक्रमाला आलेलो. कार्यक्रम वाहनाबद्दल सांगायचं म्हटलं म्हणजे वाहन खूप चांगलं आहे. वाहनामध्ये शेतकऱ्यांच्या पसंतीसाठी खरीप हंगामामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं वाहन आहे आणि शेतकऱ्यांनी या वाहनाला खरीप हंगामामध्ये चांगली पसंती द्यावी. तसंच कोरडवाऊ जमिनीसाठी व हलक्या मध्यम जमिनीसाठी वाहन चांगलं आणि रोगप्रतिकार शक्ती चांगली असल्यामुळे या दिवसावर तरी पावसाचा तुटवता म्हणजे पाऊस कमी असल्या सुरुवातीच्या काळामध्ये आणि ह्या सीझनला खूप चांगलं उत्पन्न देणारं वाहन आहे. राहिला विषय तुमच्या हाईट वगैरे या गोष्टीचा, तर मजुरीच्या दृष्टिकोनातून खूप चांगलं वाहन आहे. माझं नाव पाटील कृषी केंद्र शेंदुर्णी चे संचालक संजय पाटील. आम्ही बोदवड येथे मक्याचं वाहन 65-40 या वाहनाची पाहणी केली. हे कोणत्याही वातावरणामध्ये चांगल्या प्रकारे येतं आणि याची उंची कमी असल्यामुळं हवा किंवा वादळ असल्या पडू शकणार नाही आणि हलक्या भारी जमिनीमध्ये हे वाहन चांगल्या प्रकारे येईल आणि उत्पादन कॅपॅसिटी चांगली आहे. कमी पाणी असो किंवा जास्त पाणी असो तरी येऊ शकेल आणि वाहन आम्हाला चांगल्या प्रकारे हवं आहे. 65 मी विनोद एकनाथ बोंबे विथ विनोद ॲग्रो एजन्सी पाळधी तालुका जामनेर जिल्हा जळगाव. मी माझ्या शेतामध्ये सुद्धा 65-40 या वाहनाचे 6 पाकिटची लागवड केलेली आहे. खरोखरच चांगले उत्पन्न आले आहे. काही ठीक आणि सर्व हे एकूण समान आकाराची कणसं आहे. उत्पन्नाला पाण्याचा ताण सहन करायची क्षमता आहे. उत्पन्न येणाऱ्या खरीप हंगामामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांनी बिंदास्तपणे सिंजेंटा कंपनीचे 65-40 या वाहनाची लागवड निश्चित करावी. हमी उत्पन्नाची नक्कीच आहे, ज्यात काही शंकाच नाही. ठीक, धन्यवाद. सुरेंद्र पाटील जामठी साईराणा कृषी केंद्र. 65-40 हा मका उत्कृष्ट प्रकारे भरलेला आहे. पूर्ण शेवटपर्यंत याचे दाणे भरल्या जातात आणि याचं वजन पण चांगलं आहे आणि शेतकऱ्याला परवडेबल, वजनामुळे परवडेबल होते. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी याला पसंती देण्यात यावी आणि हा याची उंची कमी असल्यामुळे कुठल्याही वातावरणामध्ये पडण्याचं प्रमाण कमी असते. त्याच्यामुळे मजुरीचा पण आपला खर्च कमी होतो. त्याच्यामुळे या वाहनाला पसंती देण्यास काही एक हरकत नाही. तरी नाही की त्याने 2-3 फवारे मारले, कारण सगळ्या दुकानदार यांना सगळ्यांना माहिती आहे. आणि विशेष म्हणजे त्यांनी एकही फवारा अळीचा घेतला नाही आणि आपण जे कणसं पाहतोय त्या कणसात कुठं अळी पण नाही. बरोबर. काय म्हणून याच्यापेक्षा चांगलं वाहन आता दुसरं कोणतं नसू शकतं, कारण आपला एरिया मुळात आमचा एरिया हा ड्राय एरिया आहे. म्हणजे तिकडे कुठली सिंचनची व्यवस्था नाही, सगळी जमीन कोरडवाहूची आहे. कोरडवाहू करता बेस्ट वाहन आहे 65-40. आपण सगळ्यांनी पुढच्या वर्षी त्याच्यावर लक्ष देऊन जास्तीत जास्त मी कवा. हां, मी जवळपास लागवड झाल्यानंतर या जवळपास 15-20 दिवस पाऊसच नव्हता. बरोबर. आणि खताचे डोस नेमके 2 झाले, 3 टाकायचे होते पण 2 झाले, कारण पाणी जाडतो नाही. पाणी होतं पण लाईन नव्हती. बरोबर. आणि आई तर पडली होती पण माझ्याकडे मॅनपॉवरच कमी आहे. बरोबर. पहिली गोष्ट, माणूस रस्ताच बरोबर ना, सगळे लोकं लवकर येतही नाही. बरोबर.
तरी मला चांगला म्हणजे बाकीचे दुसरे दोन वाहन म्हणजे शेतात दोन पाकिटाचे दुसरे टेमर वाहन माझ्या शेतात पण चांगला आला आपल्या मका काही अडचण नाही काय वाटते 65-40 लावायला पाहिजे शेतकऱ्याला लावायलाच पाहिजे विकायला पाहिजे बरोबर तर ते एक महिन्यानंतर आडी आली होती बरोबर आता ह्या वर्षी लावला ती लागली आडी आली बरोबर म्हणजे त्यांची जी प्रतिकार शक्ती आहे मक्याची ती कमजोर वाटली बरोबर म्हणजे असं तुमचं कधी काही असलं म्हणजे बाबा आपल्याला फवारीची वेळच नाही आली पाहिजे असं काही असेल तर मग तुमची लाईन लावू भूषण सिजेंटा 65-40 हा मका मी बोदवड ते पाहायला आलो आहे पिकाची क्वालिटी नमस्कार मी प्रवीण कृषी केंद्र वाकोद यांचा संचालक महावीर जैन आज कंपनीने जे नवीन प्रोडक्ट 62-40 पुढचं वर्जन जे 65-40 जे कमी पाण्यामध्ये अधिक उत्पन्न देणारं आणि कमी खर्चाचं असं जे प्रोडक्ट आहे खरोखर एक चांगलं प्रोडक्ट आहे जे शेतकऱ्याला एक वरदान आहे आणि कमी पाण्यासाठी एक येणाऱ्या वेळेत संजीवनी आहे पिकांमध्ये सांगाय मक्का पिकामध्ये जर विचार केला तर असं हे प्रोडक्ट आहे खरोखर प्रोडक्ट बघण्यासारखं प्रोडक्ट आहे त्यानंतर विशेष या प्रोडक्टची विशेषता जे बुट्टा साईज जे तुमची एक समान आकार आहे दाणा तुमचा कॅप्सूल आकाराचा आहे कलरसुद्धा गडद असा नारंगी आहे प्लाट अजूनही हिरवा वाटतो आहे मक्का इतका पक्का झाल्यानंतर की म्हणजे चाऱ्याच्या या दृष्टीने जर विचार केला तर खरोखर मक्का म्हणजे एक चांगला मक्का आहे आणि आज जिथे एक एक महिन्याची ताडण पडते अशा इच्छात जर कधी हा मक्का येतो आहे तर मी म्हणतो शेतकऱ्याला आणि त्याची विशेष जे महत्त्वाचं गोष्ट की वरचा जो भाग आहे परिपक्व असल्यामुळे आळीलासुद्धा हा लगभग आत प्रवेश करू देत नाही असं हे जे सिंजेंटाचे जे नवीन आविष्कारी जे प्रोडक्ट आहे 65-40 खरोखर शेतकऱ्यांनी व्यापारी वर्गाने विकायलाही पाहिजे आणि चांगल्या शेतकऱ्यांना जोपर्यंत पोचवायला पाहिजे की जेणेकरून शेतकऱ्याचाही विकास होईल शेतकऱ्यांचा विकास आपला विकास सर्वांचा विकास होईल हे लक्षात ठेवून खरोखर आज सिंजेंटा कंपनी जो आज स्तुत्य उपक्रम एक चांगला कार्यक्रम घडवून आणून दिला की जेणेकरून आज बघितल्यानंतर असं वाटतं की जसं काही आपण एखाद्या विशेष ठिकाणी जातो की जिथून असा एक फोटो सेशन करायला पाहिजे पण इथे तर नॅचरलीमध्ये जो दाखवलेलं तर खरोखर मानावं लागेल सिंजेंटाला ओके सिंजेंटा बेटर नमस्कार मी कस्तुराबाई त्र्यंबक घुले शेतकरी बोलते आहे आमच्या शेतामध्ये सिंजेंटा 65-40 या कंपनीचा पीक पाणी कार्यक्रम झाला आणि या कार्यक्रमास माझ्या शुभेच्छा आहेत खरोखरच हे वाण अगदी उत्तम आहे हे वाण शेतकऱ्यांनी बोदवड तालुक्यातील म्हणा पूर्ण आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी लावून आणि आपली स्वतःची प्रगती करावी कोणत्याही कठीण परिस्थितीतसुद्धा जास्त वारा वादळ असलं किंवा पावसाचा थोडासा हे पडला कमी झाला पाऊस तरीसुद्धा हे वाण तग धरून राहते आणि कोणत्याही प्रकारे शेतकऱ्याचं नुकसान होत नाही म्हणून हे वाण शेतकऱ्यांनी पेरावं अशी मी सगळ्यांना विनंती करते धन्यवाद की आज आम्ही बोदवड इथे NK 65-40 ह्या वाहनाचं जे पीक प्रात्यक्षिक घेतलं आईच्या शेतामध्ये खरंच खूप वाहन चांगलं आहे मध्यम हलक्या जमिनीत 100% चांगलं उत्पन्न आणि नियोजनबद्ध शेती करणाऱ्यासाठी दर्जेदार वाहन आहे NK 65-40 धन्यवाद मी अनिल हरिकृष्ण खंडेलवाल राहणार बोदवड जिल्हा जळगाव आज सिजेंडा कंपनीने इथे 65-40 या वाहनावर कार्यक्रम घेतला डिस्ट्रीब्युटर फार्मर गेल्या 10 दिवसापासून इथे जवळपास 2000 शेतकऱ्यांनी व्हिजिट दिली आणि त्यांनी बोदवड तालुक्याच्या दृष्टिकोनाने कोरडवाऊ क्षेत्रात चालणारं जे वाहन आहे ते वाहन जे आहे ते पहिले 62-40 लावत होते आता 65-40 म्हणून असं वाहन दिलेलं आहे की कमी पाण्यात यावर्षी जवळपास पेरल्याच्या 15-20 दिवसानंतर 1 महिन्याची बखाडी पडलेली होती आणि बखाडी पडल्यानंतर प्रत्येक फार्मरला आणि आम्हालासुद्धा असं वाटत होतं की यावर्षी मका हा आपल्या हातातून गेलेलं वाहन आहे नक्कीच मक्यामध्ये 50% घट येईल असं व्यापाऱ्यापासून तर शेतकऱ्यापर्यंत सगळ्यांचा मनात खूप शंका होती की मका यंदा येणारच नाही ढोरांचा चारापुरता मका होईल पण 65-40 वाहन हे असं आहे की आपण बघतो आहे की याचं शेंड्यापर्यंत हे भरलेलं आहे आणि जवळपास एका कणसापासून 200 ग्रॅम ते 210 ग्रॅमपर्यंत वजनाचे याच्यात दाणे निघतात कलरमध्ये एकदम जबरदस्त आहे ज्याच्यामुळे रेट चांगला मिळेल
व्यापारी घेण्याकरता ॲग्रेसिव्ह राहील म्हणून आपल्यांना आणि सगळ्या शेतकऱ्यांना शेतकरी बांधवांना विनंती आहे की मध्यम स्वरूपाची जमीन जिथे पाण्याची कमतरता आहे अशी जमीन ह्या जमिनीत जर कधी आपल्याला कोणतं वाहन निवडायचं असेल तर ते सिजेंटा कंपनीचं 6540 हे वाहन निवडावं ही विनंती. जय हिंद जय महाराष्ट्र. मी राजेंद्र धनसिंग पाटील ॲग्रीटेक जळगाव आज सिजेंटा कंपनीच्या मका 6540 या वाहनाच्या पीक प्रात्यक्षिकाच्या ठिकाणी आलो. या वाहनाचे 2-4 वैशिष्ट्य अजून इतर वाहनांच्यापेक्षा चांगले दिसत आहेत. निसर्गाच्या लहरीपणाला जो पाण्याचा ताण सहन करण्याचा जास्त पाण्याचा कमी पाण्याचा दोन्ही ताण सहन करण्याची क्षमता या वाहनामध्ये दिसते. याची उंची कमी दिसते. मध्य 7व्या पानावर याचं कणीस लागतं आहे. कणसाला टीप फिलिंग आहे. टोकापर्यंत भरलेलं आहे. आकर्षक रंग आहे. उत्पन्न पण चांगलं आहे. असं हे प्रत्यक्ष आणि चारा हिरवागार आहे अशाही परिस्थितीत. हां एवढं सगळं असून हे वाहनाचे असे चांगले प्रमुख वैशिष्ट्य असल्यामुळे शेतकऱ्यांच्यासाठी हा भरोशाचा म्हणजे निश्चित उत्पन्न देणारा असा वाहन मला दिसतो आहे. मी शेतकऱ्यांना सांगू शकतो किंवा 6540 या वाहनाचं तुम्ही निवड करा आणि हमखास आपलं उत्पन्न कमी अधिक पाण्याच्या परिस्थितीतसुद्धा हमखास घ्या एवढं मी अपील करतो. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.